नागिन नागवेडा झोस्टर या सर्वांवर 100% रामबाण घरगुती उपाय फक्त मोजून 4 दिवसात पूर्णपणे बरा करा। मित्रांनो, नागिन हे कुणालाही उठू शकतील। नागिन उठल्यानंतर अनेक प्रकारचे उपाय आपण करत असतो। हा आजार झाला तर त्याची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि नागिन असताना आपल्याला डाएट देखील पाळायला लागणार आहे आणि काही साधे सोपे घरगुती उपाय देखील आपल्याला करायचे आहेत। मित्रांनो, नागिन हा आजार बऱ्याच जणांना होत असतो। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनल वरती। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच विजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटणाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। तर चला तर मित्र मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आयुष्यामध्ये 1 ते 2 वेळा नागिनी प्रत्येकाला उठतच असते। जसे गोवर, कांजण्या अशी वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, तसे नागिन देखील होत असतं। त्याच्यामध्ये आपल्याला अंगावर बारीक अशा पुरळ यायला सुरुवात होतात आणि पाण्याने भरलेले असे बारीक बारीक आकाराचे पुरळ येत असतात। त्या ठिकाणी आपल्याला दुखायला सुरू होते। ते पुरळ काही दिवसांनी फुटत असतात। हा त्रास 1 ते 2 आठवड्यामध्ये कमी येतो। हा आजार झाला तर अजिबात घाबरून जायचे नाही। आता बघतच असतो की नागिन आली की किंवा सापाचा दंश झाला तर घरामध्ये सगळेजण घाबरून जातात। सर्वात महत्वाचं म्हणजे जर लहान मुलांना झाले तर ते अत्यंत घाबरून जातात आणि त्याच्यामध्येच एखाद्या वेळेस देवाचा अंगारा किंवा हळद असे काहीतरी करत असतात, पण त्यावेळी तुम्हाला असे काहीही करायचे नाही। नागिन एक व्हायरल इन्फेक्शन आहे, याचा आणि देवाचा अध्यात्मक संबंध काहीही येत नाही। शरीरामध्ये रक्त आणि पित्त दोष वाढल्यामुळे नागिन होत असते। जेव्हा आपण जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थ खात असतो किंवा आपल्या शरीरामध्ये जे व्हायरल इन्फेक्शन असते तेव्हा ते आपल्याला इन्फेक्शन होत असतं आणि तेव्हा त्वचेवर बारीक प्रकारचे पुरळ व अनेक डाग यायला सुरुवात होतात। नागिन हे 10 दिवसांमध्ये पूर्ण कमी होते। अनेक लोकांचा गैरसमज असा आहे की नागिन झाली तर त्याचं तोंड आणि शेपूट ते एकत्र झाली तर माणूस मरतो, तर असं काही होत नाही। हा देखील एक भला मोठा असा गैरसमजच आहे। नागिनमुळे कोणताही माणूस मृत्यू पावत नाही। आयुर्वेदामध्ये अनेक औषधे देखील दिली जातात। जास्त पित्त झाल्यामुळे पोट साफ करण्यासाठी देखील औषध दिले जाते। पोटामध्ये जे पित्त वाढलेले असते ते पित्त नाहीस करण्यासाठी देखील औषध दिलं जातं। ज्येष्ठ मध, चंदन, मंजिष्ठ अशा प्रकारचे औषध देखील घेतलं तरी देखील चालत असतो। अशा प्रकारचे औषध घेतल्यामुळे नागिन लगेचच दूर होते व त्याचा त्रास काही होत नाही। ज्या व्यक्ती वयस्कर आहेत आणि ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी आहे त्या व्यक्तींना लवकरच आयुर्वेदिक उपचार करणं खूप गरजेचं असतात। मित्रांनो, जेव्हा आपण दिवाळीला रांगोळी काढत असतो त्यावेळेस आपण जो गिरू वापरतो तो गिरू घ्यायचा आहे। त्या गिरूची आपल्याला थोडी पावडर घ्यायची आहे व त्याच्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि गिरूची पावडर मिक्स करून ज्या ठिकाणी नागिन उठलेली आहे त्या ठिकाणी लावायचं आहे। पातळ असा लेप करून लावायचा आहे आणि हा लेप 2 तास ठेवायचा आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। हा उपाय तुम्हाला दिवसातून 2 ते 3 वेळेस करायचा आहे आणि जेव्हा आपल्याला नागिन होत असते तेव्हा शरीरामध्ये रक्त वाढलेलं तर असतं किंवा रक्त खराब झालेलं असतं आणि पित्ताची दृष्टी देखील झालेली असते। अशा वेळी तुम्हाला तिखट तेलकट मसाले पदार्थ खाणे टाळायचे आहेत। तर मित्रांनो, साधा सोपा हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करायला विसरू नका। जी माहिती दिलेली आहे तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। तसेच अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या माहितींसाठी आमच्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमचा मागील व्हिडिओ जो आम्ही बनवला होता नागिन विषयावरती झाला 60,000 पेक्षा जास्त लोकांनी बघितलेला आहे, जर तो तुम्ही व्हिडिओ मिस केला असेल तर ह्या आई बटनवरती क्लिक करा, या आई बटनवरती तो व्हिडिओ दिलेला आहे। तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती। आजच्या पर्यंत एवढंच। जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र। धन्यवाद।